हरिओम मी स्नेहल विराधारिया उपासना केंद्र श्रीवर्धन मी आणि माझं कुटुंब बापूमय आहेच म्हणजे बापूच्याच कृपेनं आज आम्हाला खूप मिळालं आम्ही आज तुमच्या घरात चुकी आहोत आणि बापूचे इतके पावलं गणिक अनुभव आहेत की ते सांगताना म्हणून म्हणतं म्हणतं जिथे जातो तिथे बापू माझ्या सांगाती आणि असा बापू माझ्या सांगाती आहे कायमच माझा मुलगा एम बी बी एसला ॲडमिशनला प्रत्येक गोष्टीत आज म्हणजे आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबात ओपन कॅटेगरीत पण डोनेशन भरा न भरतासुद्धा आज तो कार्डिओलाइज झाला आहे हे बापी बापूंच्याच कृपेमुळे एम बी बी एस झाल्यानंतर त्याला मार्क्स चांगले होते मार्क चांगले होते तर एम डी मेडिसिनला ॲडमिशन हवं होतं पण आमच्या घरातली लोकं मला कायम म्हणायची की अगं कितीतरी शाखा आहेत कुठेही घे त्याचा काय हट्ट धर नाही म्हटलं माझा बापू आहे मला बापू देणारच आहे बापू देईलच आणि तो जिथे तिथे जाऊन सगळीकडे आला आणि आम्ही दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर मी त्याचे बाबा आणि तो बसलो होतो तो गेला होता त्या आत रूममध्ये त्याचं काउन्सिलिंग चाललं होतं एक एक मुलं बाहेर येत होती म्हणत होती मुंबईमध्ये संपले पुण्यामध्ये संपले पुण्यामध्ये सं आणि मी मात्र त्या ठिकाणी बसून बापूचंच नामस्मरण बापू काय कर मुंबईमध्ये कुठेतरी त्याला इथे ठेव पण जवळच ठेव की आम्हाला हक केसी त्याच्याजवळ जाता येईल आणि किती वेळ झाला तरी तो बाहेर आलाच नाही आला नाही मम्मी यांना म्हटलं नाही आपण जाऊया बापू आहेत ना आपल्याबरोबर आपण जाऊया आणि त्याचा त्या प्रवेश जिथून बाहेर पडतो तिथे आम्ही गेलो आणि पाहतो तर तोच हसत आला पण त्याच्याआधी आम्ही आमच्या मनाची स्थिती अशी केली होती सौरभ ॲडमिशन नाही मिळालं तरी चालेल आपण पुन्हा परीक्षा देऊ पण तू ये असं तर तितक्यात तो धावत आला आई मला मिळालं के जे सोमय्या ते माझ्या बापूंनी त्याचं के जे सोमय्या एम डी मेडिसिनचं ठेवलं आणि त्याला ते मिळालं त्यानंतर असंच मग एवढं सगळं झाल्यानंतर तो जेव्हा जॉईन झाला सौरभ माझा के जे सोमयाला एम डी मेडिसिनला त्यावेळेला म्हटलं सौरभ मला बापूंच्या दर्शनाला जायचं आहे रे मला बापूंकडे जायचंच आहे तर म्हणाला की आई थांब मग त्यालानंतर त्याच्या के जे सोमयाला असणाऱ्या सिस्टर ज्या आहेत त्या आपल्या बापूमय बापू भक्ती होत्या त्या म्हणाल्या आई मी त्यांना फोन करतो हां मग त्या तुला तिथे नेतील दादांकडे मग मी दादांकडे गेली आणि दादानं म्हटलं दादा मी त्याला एम डी मेडिसन तो केसीस आहे आणि नंतर मुलाच्याही लग्नाचा प्रॉब्लेम त्यांना सांगितला दादा म्हणाले काळजी करू नका होऊन जाईल आणि असंच करता करता पुढे त्याला आणखीन एम डी मेडिसिनला होता दादांना तिथे पास एम डी मेडिसिनचं म्हणजे एम डी मेडिसिनची परीक्षा जी होती ना ती आपल्या राज्यात नव्हती दुसऱ्या राज्यात होती आणि दुसऱ्या राज्यात असताना तो कलकत्त्याला गेला होता आणि म्हटलं आता काय करणार मी तर बापूंची सेवा कायमच करत होती दादा नाही हात मारत होती आणि अशा काळात तो परीक्षेला त्याला आम्ही सोडून आलो दुसऱ्या दिवशी परीक्षेचा टायमिंग ता होता त्या परीक्षेला मी वाचत बसली बाबा बापूंचं नामस्मरण करत होती आणि परीक्षेच्या वेळात तो तिथे परीक्षा दिलं आणि मला तिथून फोन आई गेला आहे चांगला गेलाय म्हटलं ठीक आहे त्यानंतर रात्री आम्ही त्याला आणायला गेलो माणगावहून गाडी गाडीने आणली छोटी गाडी होती तिने आणली त्याला आम्ही इथे घरी निकाल आला एम डी मेडिसिन झाला त्यानंतर त्याला कार्डिओलॉजिस्टला जायचं होतं त्याच्याही इच्छा वाढत गेल्या पण ह्या सगळ्या गोष्टी बापूंमुळेच आमच्या झाल्या आणि सुद्धा मग एम डी मेडिसिन पास झाला त्यांनी सी ए टी दिली सी एटी दिलीनंतर टॉप म्हणजे त्याला मेरिटलाही चांगले मार्क मिळाले आता कार्डिओलॉजीसाठी ॲडमिशन कुठेही मिळणार होतं पहिला रँकला होता तो सगळीकडे कॉलेज जाऊन आला जाऊन आला आणि तो जसलोकमध्ये होता जसलोकमध्ये असतानाच त्याने हे केलं मग आता काय करायचं जसलोकला त्याला पाहिजे होतं जसलोक तर तो जसलोक पण आम्ही सांगत होतो सौरभ तू आता हाकेवर घे रे तुला सगळं मिळते घे आम्ही दिल्लीला गेलो तो काउन्सिलिंगला तरी पण तो त्याचा तो सगळी कॉलेज हस बघून जो आला होता तिथले जसलोकचे जे सिनियर आहेत ते म्हणाले अरे तू इथे ये तुला लागेल ती मदत आम्ही करू तू कशाला एवढं करतो पण त्याला जरा बाहेर जायचं होतं बाहेर जाऊन अनुभव जरा येतील म्हणून तो जायला बघत होता पण तो तिथे गेला दिल्लीतसुद्धा खूप सरांना तिथून फोन करत होता आम्ही मात्र बापू जैसे विरतो बापू त्याला बुद्धी द्या जसलोक जर खाली आहे तर तो का घेत नाही त्याला तिथेच द्या तिथेच द्या आणि खरंच सांगते की तो रात्रभर विचारत होता काय करायचं तो नाहीच म्हणत होता पण सकाळी उठल्या उठल्या तो म्हणतो आई मी जसलोक घेईन मला जसलोक मिळतंच आहे कारण कुठलंही मिळणार होतं आणि खरोखरच पहिल्या ह्याच्यात त्याला जसलूक मिळालं जसलोकला तो पूर्ण पास झाल्यानंतर सुद्धा कार्डिलोच्या ज्या प्रॅक्टिससाठी बॉम्बेमध्ये कमी केसेस असतात आणि त्याला तिथेही त्याच्या ह्याच्यात तो पास झाला आणि त्याला पुढच्या यायला जायचं होतं सुपर स्पेशालिस्टला म्हणाला आई आता मला केसेस तर हव्यात सुद्धा ते सोडत नव्हते अरे तुला मिळेल तिथे असणारे डॉक्टर एक वैद्य त्यांनी तर त्यांचं वाशीला होतं तर म्हणे माझ्या ओपीडीत जा तू तिथे कर आणि खरोखरच माझ्या मुलांचा मी वाढदिवस सरस साजरा असेल तिथे लोक तो बापूमे असल्यामुळे तो तिथे लोकांचा आवडता झाला आणि त्यानंतर ज्या वेळेला त्याला कार्डिओलॉजिस्टला जायचं होतं खरोखरच आणि करोनाचा काळ होता होम टू वर्क म्हणजे तिथे आणि त्या परीक्षाही घरी द्यायची होती इथे आला होता श्रीवर्धनला आठ मेचा सात मे सात सात मेचा दिवस होता तो आणि सात मेला त्याची परी अशीच परीक्षा होती ऑनलाईन सौरभला म्हटलं सौरभ मी वाचते रे तू वरती नेटवर्क वरती येत होता म्हणून तू वरती जा वरच्या रूमला बस त्याची मिसेससुद्धा त्याच्याबरोबरच होती आणि तिचं त्याच्या फोनला रेंज असेल म्हणून तिने तिचा फोन तयार केला होता आणि बापू तर मी म्हटलं आहे बघ मी बापूचं बसते बापू तुझ्यासोबत आहे काही काळजी करू नको आणि खरोखरच इंटरव्ह्यू अहमदाबादचा होता आणि अहमदाबादचा इंटरव्ह्यू असताना तो नुसता ओके ओके ते काही प्रश्न बोलत नव्हते ओके ओके आणि त्याचे मिसेस म्हणून अरे हा ओके ओके काम ठेव म्हणजे काही न ना बोलता नाही म्हणे तू पाच जानेवारीला हजर हो ही सगळी माझी कृपा बापूंची आहे आणि बापूंनीस त्याला अहमदाबादमध्ये ए एक इतकं काढलं जेस म्हणजे ट्रेन केलं त्याला मुंबईमध्ये इकडे येतो तर तिकडे आता सध्या कोपरखैरणे वाशीला आहे तरी त्याला मी सांगते की आपल्याला दादांना भेटायला जायचं आहे आणि आता अठरा तेरा ऑगस्टला आपलं गुरुक्षेत्र ओपन झालं आहे तर परवा म्हणाले आई आता दादांकडे जायलाच हवं आहे मी बॉम्बेला आठ दिवसापूर्वी जाऊन आले तेव्हा म्हणाला की मला दादांकडे जायलाच हवं आहे म्हणा म्हटलं आपण दादांकडे जायचंच आहे तर तिथेसुद्धा अहमदाबादला न इंटरव्ह्यू घेताना कोपर खैरणे कोच रिलायन्स हॉस्पिटल तर त्याला खरं तिथे यायचं नव्हतं पण काय हे बापूंचीच कृपा आहे त्यांनी तिथून त्याला फोन फक्त गेला इंटरव्ह्यू न घेता नाही तुम्ही इथे जॉईंट व्हा पाच जानेवारीला तुम्हाला देतो तर त्याला विचारलं तुझी मिसेस कुठे आहे तर ती फिडॅट्रिक आहे तर एम डी तर म्हणे तिलाही कुठे तर त्याला थोडं वाटत थो होतं की हे घेतील न घेतील पण बापू असल्यामुळे त्यांनी तिला तिला घेतलंच त्यानंतर त्या हॉस्पिटलला जेव्हा जॉईंट झाला तेव्हा तिथल्या सरांना म्हणाला माझी मिसेस आहे काय करायचं का तर त्यालाही तोच अनुभव तो, तो, तो सुद्धा बापूच भक्त झाला आता आणि मग त्यालाही सांगितलं ठीक मग तू तिथे गेला तर म्हणजे ठीक आहे तिला बी आर सीला आणि खरोखरच चार ती एक महिन्याच्या कालावधीतच तिला बी आर सीला मानकूरला जॉईन झाली अंबज्ञ बापू